नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। नमस्कार, प्रियाज कुकिंगमध्ये दिवाळी फराळामधली ही पहिली रेसिपी आहे, पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा। 7 ते 8 चम्मच पोहे खायच्या चमच्याने तेल घेतलेलं आहे। मध्येच आपण हा चिवडा तयार करून घेतलेला आहे, त्यामुळे हा चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे आणि 100% कुरकुरीत आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। दिवाळी फराळामधला आपण चिवडा बनवणार आहोत, त्यासाठी आपण चिवड्याचा मसाला बनवून घेऊया। मी 3 चमचे साखर घेतलेली आहे, त्यानंतर अगदी 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा मी इथे साधं मीठ घालते आहे, त्यानंतर 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, त्यानंतर मी इथे लिंबूसट घेतलेला आहे। लिंबूसत्व सुद्धा म्हणतात, इंग्लिशमध्ये सायट्रिक ॲसिड म्हणतात। हे नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा यूज करू शकता, तो सुद्धा खूप छान वाटतो या मसाल्यामध्ये। मिक्सरवर याची पावडर तयार करून घेऊया, म्हणजेच आपला मसाला तयार होईल। आपला चिवड्याचा मसाला रेडी झालेला आहे, पोहेसुद्धा भाजून घेऊया। मी इथे कढई घेतलेली आहे, अगदी 1 चमचा आपण तेल घालून घेऊया। याच तेलामध्ये मी अगदी 1/2 चमचा हळद घालते आहे, त्यानंतर पोहे घालून घेऊयात। पोहे तुम्ही उन्हामध्ये वाळून घेऊ शकता, थोडे वाळतात, पण आपण अशा पद्धतीने जर हळद घालून आणि थोडं मीठ घालून जर व्यवस्थित परतवून घेतलं तर पोह्यांना सुद्धा हळद आणि मीठ व्यवस्थित लागतं, तसंच पोहे आकसत नाही, म्हणजे एकत्र असे होत नाहीत, ते ॲज इट इज तसेच राहतात, त्यामुळे हळद आणि थोडं मीठ घालणं आवश्यक आहे। पोहे व्यवस्थित भाजून झाले आहे, परातीमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर जस्ट मी परत थोडं तेल घालते आहे, पोळी हळद, त्यानंतर पोहे, पोह्याचा 1 भाग मी इथे चुरमुरे घेतलेले आहे, ते सुद्धा खमंग भाजून घेऊया। 3 ते 4 मिनटं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटं व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, अगदी कुरकुरीत झालेले आहेत मुरमुरे। त्याच कढईमध्ये मी तेल घालते आहे, अगदी 2 चमचे तेल छान तापू देऊया। 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले होते लांब, ते आपण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित तळून घेऊया। कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे, काढून घेऊया, कारण आपल्याला परत एक फोडणी करायची आहे, त्यात सुद्धा कांदा व्यवस्थित भाजला जातो। त्याच तेलामध्ये आपण कढीपत्ता सुद्धा भाजून घेऊया, तळून घेऊया। 1 वाटी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित तळला गेलेला आहे, काढून घेऊया। त्यानंतर छोट्या वाटीने मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, अगदी तेल न घालता सुद्धा परतवलं तरी चालेल, कारण खोबऱ्याला थोडं तेल सुटतं। खोबरंसुद्धा मी तेल न घालता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे, याचासुद्धा कलर बदललेला आहे, काढून घेऊया। मी इथे 7 ते 8 पाकळ्या सालीसकट लसूण घेतलेलं आहे, त्यानंतर 1 मोठा चमचा धने घेतलेले आहे, अख्खे धने, ते घालून ठेचून घेऊया, यामुळे आपल्या चिवड्याला खूप छान चव येईल। अशा प्रकारे घरगुती मसाला, आलं लसूण पेस्ट न घालता आपल्याला फक्त हे ठेचून घालायचं आहे। व्यवस्थित मी ठेचून घेतलेला आहे, हाच मसाला आपल्याला चिवड्यामध्ये घालायचा। तेल छान गरम झालेलं आहे, इथे मी मक्याचे पोहे घेतलेले आहे, ते सुद्धा तळून घेते आहे, त्यामुळे चवदार आपला चिवडा अगदी खूप चविष्ट होईल। हा अगदी ऑप्शनल आहे, पण माझ्या मुलांना आवडतात म्हणून मी घालते आहे। त्याच तेलामध्ये मी 1/2 वाटी शेंगदाणे घालते आहे, ते सुद्धा छान तळून घेऊया। खमंग असे तळले गेलेले आहेत, कारण काळे होतपर्यंत आपल्याला तळायचे नाही आहेत, लगेच काढून घेते आहे। शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे, 1/2 वाटी मी ते डाळ्या घेतलेल्या आहेत, ते सुद्धा खमंग अशा तळून घेऊया। डाळ्या सुद्धा छान अशा भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊया। डाळ्या सुद्धा मी काढून घेतलेल्या आहे, त्यानंतर 8 ते 9 काजूचे तुकडे आणि 3 ते 4 बेदाणे, ते सुद्धा खमंग असे तळून घेऊया। हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण चिवडामध्ये छान वाटतात म्हणून घालते आहे। त्यानंतर काढून घेते आहे, कारण खूप काळे नको, चव बिघडते। त्याच तेलामध्ये मी मिरची घालून घेते आहे, 4 ते 5 मिरची बारीक चिरून घेतली होती, ते तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे। मिरचीसुद्धा छान तळून झालेली आहे, काढून घेऊया। पोहे खायच्या चमच्याने अगदी 2 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे, ते थोडं काळं झालं होतं त्यामुळे काढून घेतलेलं होतं। त्यानंतर 1 चमचा मोहरी, त्यानंतर 1 छोटा चमचा पांढरे तीळ,
त्यानंतर जो आपण लसूण ठेचून घेतला होता तो यात घालते आहे। समंग असं परतून घेऊया। त्यानंतर इथे पाव चमचा मी हळद घालते आहे, कारण मसाल्यामध्ये सुद्धा आपण हळद घातली होती, जरा बेतानेच घालते आहे। त्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा मीठ। त्यानंतर आपण जे तळून घेतले होतं ते सगळं साहित्य यात घालते आहे। कढीपत्ता, कांदा, शेंगदाणे, डाळ्या, ते सर्व आपण एकत्रित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली फोडणी प्रॉपर तयार होईल। त्यानंतर याच मसाल्यामध्ये मी पोहे थोडे थोडे करून घालून घेते आहे। व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर राहिलेले पोहेसुद्धा घालून घेते आहे। खालून तो भरपर्यंत व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। चिवडा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। त्यानंतर जो आपण चिवडा मसाला तयार करून घेतला होता तोसुद्धा घालून घेऊया आणि परत आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनटं आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे। कमी तेलकट, कुरकुरी असा आपला चिवडा रेडी झालेला आहे।